माझे हात जोडून विनंती या सर्व राज्यकर्त्यांना, तुम्ही सर्व कुठल्याही जातीतले जरी असला तरी तुम्ही महान आहात, तुम्हाला लोकांनी निवडून दिले, लोकशाहीतले तुम्ही राजे आहात। आज संपूर्ण तुमच्या हातात धुरा दिलेली, ती धुरा तुमच्या हातात दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असतात की एक कल्पना असते आपल्या प्रतिनिधीच्या बाबतीत, त्याला कुठं तडा जाऊन जाता कामा नये, हे प्रत्येकाने पाळलं पाहिजे। एवढंच सांगेन की जर उद्रेक झाला तर ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त राज्यकर्ते असतील। वारंवार आम्ही आमची मागणी, आमची का म्हणतोय माझी नाही पण संपूर्ण जनतेची, मग कुठल्याही जातीतलं असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल किंवा जे जे वेगवेगळ्या ज्या जाती आहेत, असंख्य ज्या जाती आहेत, त्या सगळ्यांची एवढीच एक मागणी आहे की नेमकं काय कोण काय करते, खोडसळपणा कोण करते, हे लोकांसमोर आलं पाहिजे। आणि हे केव्हा येईल, ज्या वेळेस तुम्ही ह्या मुद्द्यावरती तुम्ही अधिवेशन बोलवाल आणि ते बोलवणं गरजेचं आहे आणि त्याचा लाईव्ह टेलिकास्ट लोकांना पाहायला, लोकांपर्यंत लाईव्ह टेलिकास्ट झाला पाहिजे। कारण बंद कमऱ्यात काय घडतं घडतं एक आणि बाहेर आल्यानंतर सांगितलं जातं दुसरं। लोकांचा अधिकार आहे, लोकशाहीतले तुम्ही राजे आहात, लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलेले आहात, हे कदापि विसरू नका। कोणी ते मला सुद्धा लागू होत आणि त्यामुळं वारंवार मागणी करून सुद्धा आज अधिवेशन बोलवलं जात नाही, श्वेत पत्रिका जाहीर केली नाही अजूनपर्यंत, म्हणजे कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय असंच म्हणावं लागेल। आणि जर नसल तर घ्या, 5 तारखेला जे तुमचं अधिवेशन आहे त्याच्यात एक ह्या मुद्द्यावरती एक स्पेशल अधिवेशन 2 दिवसाचं बोलवा, 2-3 दिवसाचं, आणि ते बोलवणं गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे। जर या महाराष्ट्राची जर अखंडता पाहिजे असेल, त्याच्यात फूट पाडायची नाही, पडलेली कोणालाच पाहिजे नाही, तर हे गरजेचं आहे। अशी माझी कळकळीची, माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आपल्याला मी हात जोडून विनम्र विनंती करतोय, नाहीतर जे काय परिणाम होतील त्याला जबाबदार तुम्ही आणि तुम्हीच असाल।